तर काय इथे एक प्रॉब्लेम आहे, इथं व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी आपण शूट नाही. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण आलेलो आहोत मानस मंदिरला. आज आपण मानस मंदिर एक्सप्लोर करणार आहोत आणि आज माझ्यासोबत आहे यश. यश आयकर. यशला मानस मंदिर बघायचं होता तर आम्ही आज आलेलो आहोत मानस मंदिरला. मानस मंदिर एक जैन मंदिर आहे, खूप छान असं हे जैन मंदिर आहे जे शहापूर तालुक्यामध्ये. तुम्हाला इथे यायचं असेल तर मुंबईवरून जर तुम्ही येणार असेल तर तुम्हाला आसनगाव स्टेशनला यावं लागेल आणि आसनगाव स्टेशनवरून तुम्ही कोणती ऑटो तुम्हाला इथपर्यंत सोडेल. तर आपण आज मानस मंदिर एक्सप्लोर करणार आहोत, तर चला स्टार्ट करूयात. हे मानस मंदिरचं मेन एंट्रन्स आहे, इथून एंट्री होते. इथं चेकपोस्ट आहे, इथं विचारतात कुठून आलेत वगैरे आणि आतमध्ये गाडी सोडतात. फोर व्हीलरला आतमध्ये सोडतात पण बाईकला बाहेरच लावावी लागते. या मंदिराचे काही रूल्स आहेत ते आपण सर्वांनी फॉलो करायचे आहेत. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. जसं एंट्रन्समधून तुम्ही समोर आत आले तर तुम्ही इथे तुमची गाडी पार्क करू शकता. मेन एंट्रन्सने आत आल्यानंतर आम्ही उजवीकडच्या दिशेने मंदिर बघण्यासाठी निघालो. तुम्हाला इथे खूप छान आणि सुंदर असं वातावरण बघायला मिळेल. खालून एंट्री केल्यानंतर हा फर्स्ट मंदिर लागतो आणि जो मेन मंदिर आहे तो वरती आहे. तर आपण आधी इथे जाऊयात. पायथ्याशी असलेल्या मंदिरातलं दर्शन घेऊन आपण या शिर्डींनी आता वरती आलोय. तर काय इथे एक प्रॉब्लेम आहे, इथं व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी आपण शूट नाही करू शकत. तर जसं जमेल तसं मी शूट करतो आणि दाखवतो. सो लेट स्टार्ट. जसं सीडी चढून आपण वरती येतो समोरच अजून एक आपल्याला मंदिर बघायला मिळतं. समोर मेन एंट्रन्स आहे मेन मंदिरमध्ये जाण्यासाठी. तर आपण आता तिथे जाऊयात, तिथे बघूयात कसं जमेल तसं शूट करूयात. मेन मंदिराच्या पाठीमागेच खूप मोठं असं भव्य दिव्य वडाचं झाड आपल्याला बघायला मिळतं. ते खूप पवित्र मानलं जातं आणि त्याला इच्छापूर्ती झाड असंही म्हटलं जातं. तुमच्या मनातली काही इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही देखील असं लाल कपड्यामध्ये नारळ बांधू शकता. नारळ आणि कपडा तुम्हाला इथल्या साईडच्या शॉपमध्ये मिळून जाईल. तर या झाडाचं वैशिष्ट्य एक असं की या झाडावर एक साप दिसतो आपल्याला. तर तो साप आपल्याला बघायला मिळाला तर शुभ मानलं जातं. आणि लकीली तो साप आम्ही बघितला पण तो शूट करता आला नाही. तर त्यासाठी मी साईडला तुम्हाला फोटो शेअर करतोय. खूप छान आणि शांत असं वातावरण आहे या ठिकाणी. मानस मंदिरच्या जस्ट पाठीमागे तिकडे माऊली फोर्ट आहे. जर तुम्ही कधी इथे मानस मंदिरला आलात तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला नक्की भेट द्या.
इथे खूप प्रकारे असे छान गार्डन देखील आहेत, तुम्ही इथे बघू शकता, आणि खूप सारे छोटे छोटे मंदिर पण आपल्याला इथे बघायला मिळतात. तर गाईज, माझ्या पाठीमागे खूप सारे प्रकारचे झाडे आहेत, इकडे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे तुम्ही बघू शकता. खूप छान असे गार्डन आहे इथे. तर गाईज, इथे सिक्युरिटी लिटरली अलाव नाही करते फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी, तर जसं जमते तसं मी शूट करतो इथे. सर्व मंदिराचा परिसर आम्ही फिरल्यानंतर या रस्त्याने आम्ही खाली उतरलो. सो गाईज, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉगला करतो एंड, भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा, टाटा, बाय बाय.